काल रात्री आपण इथे स्टे केलेला. व्ह्यू बघा, हे बघा पूर्ण जंगल आहे समोर, आणि जंगलाच्या स्लोपवर म्हणजे डोंगराच्या स्लोपवर हे असं आपण इथे स्टे करत होतो. सो हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो जाऊन तुम्ही चेक करा. बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या व्हिडिओमध्ये मी दिलेल्या आहेत. तर आता आपण नाश्ता करायला चाललो. सो सकाळचा ब्रेकफास्ट मील जी आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, आणि आता ह्याच्यानंतर आपण नेचर वॉक करणार आहोत. सो त्या गोष्टी पण इन्क्लूड आहेत. आपण हॉटेल्समध्ये गेल्यावर ते मॉकटेल्स वगैरे बनवत आहेत, त्याचा फ्लेवर त्याच्यावर टाकतो. कारण पॅशन फ्रूटला आहे ना, पाचच्या फळांचा फ्लेवर एकदा येतो, ज्यूस होते त्याच्यामध्ये. अच्छा, एक सिरप होते सर्वत टाईपमध्ये. ओके, पॅशन फ्रूट. हां, पॅशन फ्रूट. तर चला फायनली आपण आपली टूर चालू करतो आहे. थोडंसं काही शॉट्स तुम्हाला दाखवले. इथे विहीर आहे आणि या साईडला पूल आहे, आणि इथून आपण आता आपली जी टूर आहे ती चालू करतो आहे. एक असं सर्कल आपण मारणार आहोत. हॅलो, हाय, मी सिद्धार्थ. आपण एक कृषी पर्यटन केंद्रामध्ये आलो आहोत, आणि आपण आहे ना एक मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो झाडांविषयी. आपण इथे कृषी पर्यटन केंद्रामध्ये आपण फिरण्यासाठी आलो ना, की आम्ही गेस्टला अगोदर एक झाडांविषयी माहिती देतो, शेतीविषयी माहिती देतो, तर तीच मी तुम्हाला आज देणार आहे. हे आहे मँगो प्लांट, हे आंब्याचं झाड आहे. ह्या आंब्याच्या एकाच झाडाला ना चार टाईपचे मँगो येतात. चार, हां, फोर टाईपचे मँगो येतात. हापूस आहे, पायरी आहे, केसर आहे, मालगवा. हे फोर टाईपचे मँगो एकाच झाडाला आले आहेत. पण ह्याला ना एक कलम केलेलं आहे, हायब्रिड केलेलं आहे. हायब्रिड केल्यामुळे ह्या प्लांटला फोर टाईपचे मँगो येतात. आता थ्री टाईपचे आपल्याकडे आहेत, एक फोर टाईपचे होते, पण एक फांदी तुटल्यामुळे थ्री टाईपचे आपल्याकडे आहेत. अच्छा, ओके. म्हणजे त्या चार फांद्या ज्या दिसत आहेत त्या चार कलमाच्या फांद्या आहेत. कलमाच्या त्या प्रत्येक फांदीवर वेगवेगळ्या टाईपचे आंबे ह्या प्लांटला येतात. टोटली पाहिले गेले तर आंब्याचे प्लांट्स आहेत ना टोटल 138 आसपास आहेत, आणि चिकूचे प्लांट्स आहेत 250 आसपास. चिकूचे प्लांट्स आहेत 250, 250, 250. म्हणजे मेजर पीक चिकूचं घेतलं जातं. हो हो, जास्त करून चिकू आणि आंब्याचं प्रोडक्शन होतं आपल्याकडे. हा सर्वोत्तम हॉल आहे, हा डायनिंग एरिया आहे. इथे टोटल ऑल ओव्हर आम्ही 30-40 लोक एकाच वेळेला बसवतो. हा एक सुंदर वैभव कॉटेज आहे, ह्याला ना वारली पेंटिंग केलेलं आहे. ह्याला वैभव म्हणून नाव का पडलं, की ह्याच्यामध्ये ना आपले मराठी ॲक्टर वैभव मांगले मोस्टली कधी कधी त्यांनी बुकिंग केलं ना, की मोस्टली ह्याच कॉटेजमध्ये ते लोक राहतात, म्हणून ह्या कॉटेजला एक वैभव म्हणून नाव दिलेलं आहे. तर मित्रांनो, चला चहा पितो आहे. चहा पिता पिता म्हटलं जरा निसर्ग पण बघावा. समोरच जो व्ह्यू आहे तो खूप भारी आहे. तुम्ही जर इथे येत आहे ना तर असे खूप पॉईंट्स आहेत जिकडनं तुम्ही हा समोरचा नजारा अनुभवू शकता. बेसिकली आपण निसर्गातच आलो आहे तर निसर्ग आणि चहा. एक आपल्याकडे कोकमचं एकच प्लांट आहे, त्याला आणखीन प्लांट्स आपल्याला तयार करायचे आहेत. तेव्हा त्या लोकांनी काय केलं आहे, एक हायब्रिड केलेलं आहे. हायब्रिड म्हणजे कसं, की त्याला आपण आणखीन एक प्लांट तयार होईल म्हणून त्यांनी एक फांदीला जॉईन केलेलं आहे, आणि एअर पास होणार म्हणून प्लास्टिकने पूर्ण बांधून दिलेलं आहे. आता ह्याच फांदीला ना एका 1 महिन्याच्या आसपास मुळं येतील. मग ही फांदी कापून आपण दुसऱ्या ठिकाणी रुतली ना की आणखीन एक नवीन प्लांट तयार होईल. अच्छा, ओके. काजूच्या बाजूलाच काहीतरी दिसत आहे. इथे आलात, एक मचान जवळ आलात, एक सुंदर मचान म्हणून आहे. इथे ना की लोक गेस्ट फिरायला येतात, फोटो सेशन, फोटो वगैरे काढतात, आणि ज्यांना मेडिटेशन योगाची आवड असते ते लोक आपली मॅट घेऊन इथे योगा पण करू शकतात, मेडिटेशन करू शकतात, आणि सुंदर वाटतं त्याला. आपण जे स्टे करतोय ना ते इथे मागे आहेत, इथे वर आहेत, त्या साईडला आहेत, तर इथे काही नाही आहे. सो तसं बघायला गेलं तर एकांत आहे. इथे एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याचं नाव पण एकांत आहे, कारण ते खूप वेगळ्या बाजूला आहे. म्हणजे चिकूचे बेसिकली दोन प्रकार आहेत, एक गोल असतात आणि एक अंडावाले. आणि बेस्ट टेस्ट मग हे कलमच आहेत ना चिकूचे? कलम नाही, ही प्लांट्स लावले गेलेले. अच्छा, ओके. आणि एक विचारत होतो, बेस्ट सीझन काय आहे चिकूचा?
चिकूचा आपल्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये चिकू जास्त येतात ना, भरपूर भरले जातात प्लांट्स. आपली जी नॉर्थ कोकण जे आहे कोकण पट्टा, तिथे चिकूचं मेन उत्पादन घेतलं जातं. तुमच्या इथे पण जवळपास 250 काहीतरी झाड आहेत ना? हो हो हो, चिकूचे प्लांट्स आहेत. हे बांबू आहे ना? हे शो बांबू. हे बांबूचं काय प्रकार आहे? एक बांबूंचा प्रकार आहे, हे येल्लो कलरचे बांबू असतात आणि हे पोकल बांबू असतात, शो साठी युज केला जातो. आणि ह्याचा हा पण युज करतात, ते टोपल्या वगैरे बनवतात ना, हा बांबू पण पासून पण बनवतात. अच्छा, म्हणजे पोकळ बांबू कलकी बोलतात ना आपल्याकडे. ते अविनाश ते पोकळ बांबू जे फटके देतात ते ह्याच बांबूने का? तुम्हाला द्यायला हवे, तुम्हाला दोघांना द्यायला पाहिजे. ह्या दोघांना दामरट झाले. पण ट्रेल बघा, खूप सुंदर ट्रेल आहे आणि मस्त दोन बांबूच्या झाडांच्या मधून आपण चाललोय. इथे आहे ना पावसाळ्यात एक सुंदर, पावसाळ्यामध्ये भरपूर असा पाऊस पडला ना, किती सुंदर ओव्हल वाहत आहे. पावसाचं नॅचरली वॉटर, पावसाचं पाणी वाहत आहे आणि पूर्ण त्या भिजायला खूप छान वाटतं. त्यावेळेला पूर्ण गेस्ट भिजण्यासाठी इथे येतात. ओके, म्हणजे पावसाळ्यात जर कोण येत आहे तर त्यांना इथे एक वेगळी ऍक्टिव्हिटी करायला मिळू शकते. आता पण पाणी आहे पण तेवढं प्रमाणात नाहीये, थोडंसं कमी आहे. आपल्याकडे नागांच्या पलीकडे एक स्टोरेज वॉटर आहे, तिथे ना एक पावसाचं पाणी स्टोअर करून ठेवलं आहे, ते पाणी आपल्या स्विमिंगला यूज केलं जात आहे आणि पूर्ण नॅचरल वॉटर. अच्छा, म्हणजे ते तलाव टाईप मध्ये तुम्ही बांधलं? बांधलं गेलेलं आहे आणि पूर्ण पाणी ते स्टोअर केलं जात आहे. अच्छा, मग ते तलावातलं पाणी वर स्विमिंग पूल मध्ये जातं आणि मग स्विमिंग पूल मधून मग प्युरिफायर होत आहे, मग स्विमिंग पूल मधून मग ते यूज झाल्यानंतर ते पाणी पूर्ण प्लांट्सला सप्लाय केलं जातं. अच्छा ओके, म्हणजे जी ही सगळी शेती केलेली आहे झाडांची ते त्याच्यामुळेच आहे. तर आता आपण इथून आलो, ही बघा ही कॅम्प साईट आहे. सो ह्या कॅम्प साईटच्या बॅक साईडला अशी ट्रेल आहे आणि इथून आता आपण त्या साईडला चालू टुवर्ड्स नर्सरी. काय बोराचं झाड आहे? नारली बोर. नारली? नारा सारखा आहे. अच्छा, कुठे? अरे नारळच आहे तो छोटा. हे बघ, हेच ना? हा हेच. हे वेगळं आहे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आता ही आपली पूर्ण शेती आहे, हे पावसाळ्यात आहे ना, पावसाळ्यात इथे भात शेती केली जाते. सीझन वाईज शेती डिपेंड असते, सीझनवरती शेती केली जाते. आता पावसाळ्यानंतर इथे भात शेती केली जाते, त्याच्यानंतर कापणी केलेली आहे आणि पूर्ण राईस वरती काढून घेतलेलं आहे. आता आहे ना इथे भाज्यांची शेती लावली गेलेली आहे. आता हे मिरचीची शेती लावली गेलेली इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही. अच्छा, हे मिरचीचे प्लांट्स लावले गेलेले आहेत. आपली हिरवी मिरची? हा हिरवी मिरची. आता आपण आलो आहोत गोशाळामध्ये. इथे पूर्ण गायी असतात, गायींची वासऱ्यात आणि तुम्हाला बैलं पाहायला मिळतील. बैलं आहेत, तुम्ही पाहिलंच असेल. हे रूम स्नेक्स प्लांट म्हणतात, इंडोर प्लांट्स म्हणतात. ह्याला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. हे प्लांट्स आपण घरात आणि रूम्समध्ये पण लावू शकतो. मोस्टली हे प्लांट्स काय मोस्टली हे प्लांट्स काय करतं, एअर प्युरिफायर करतं आणि आजूबाजूची हवा शुद्ध करते आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं. म्हणून ह्याला इंडोर प्लांट्स म्हणून म्हटलं गेलेलं आहे. हे रूम्समध्ये नाही तर हॉल्समध्ये लावलं जातं आहे. चांगलं आहे घरी लावायला. सापासारखं दिसतं म्हणून स्नेक प्लांट पण म्हटलं गेलं. हा कॅम्पिंग एरिया आहे, कॅम्पिंग लॉन आहे. इथे आम्ही टेंट लावले जातात, टेंटचं बुकिंग होतं, कॅम्पिंगचं बुकिंग होतं, बॉनफायर करत आहे, गेम्स कंडक्ट करतात, मूवीचं अरेंजमेंट करतात आणि खूप सुंदर होतं रात्रीच्या वेळेला. हा लक्ष्मण फल पण प्लांट आहे आपल्याकडे. हे आहे लक्ष्मण प्लांट, ह्याचा आयुर्वेदिक यूज केला जातो. ह्याचा आहे ना एक कॅन्सर्सवरती केमोथेरपीसाठी ह्या प्लांटचा यूज केला जातो. हे आहे लक्ष्मण प्लांट. ह्याला ना एक लांबट आंब्यासारखं फ्रूट येतं, लांबट असतंय आणि त्याला काटेरी फळ आहेत. तुम्ही तुम्हाला फळ दाखवतोय. लवंग तुळस, आपण लिटरली लवंग नाही, लवंग तुळस आहे. ते आपण चहात वगैरे टाकू शकतो, त्याला पूर्ण लवंगचा स्मेल येतोय आणि ती तुम्हाला तुळस दाखवते. ही बघा, ही लवंग तुळस आहे. अच्छा, लवंग तुळस. लवंग सारखं स्मेल आहे. लवंग तुळस, लिंबू तुळस, लेमन टी आपण चहात टाकू शकतो. आपण म्हणतो लेमन टी म्हणून ती चहात टाकू शकतो. सुंदर त्या तुळसला स्मेल येतोय, लेमनचा स्मेल येतोय. तुम्हाला दाखवतो, तुम्ही घेऊ शकतो. प्युअर निंबू, गावठी निंबू. काय बोलतो हे बघ, ट्राय कर, जबरदस्त. अरे नंबर, ते गावठी निंबू नाही का असतो प्रॉपर तसं आहे. ती कपूर तुळस आहे, कॅम्फोर. आपण ह्याची 5-6 पाला गरम पाण्यात टाकून द्यायची आणि पूर्ण पाणी उकळवायचं आणि त्याचं स्ट्रीम घ्यायचं, वाफ घ्यायची. ते छान असतं, म्हणजे सर्दी खोकला असेल ते निघून जातं. तिकडे बघत नाही कापूर तुळस, तर याचा जो स्मेल आहे ना कापरासारखा आहे. तर बघ कापूर ना आज माहिती पडली. हे यांचे तुम्ही प्लांट्स विकता पण का? हो, याचे प्लांट्स आपल्याकडे सेल्स करण्यासाठी ठेवलेले आहेत. एक प्लांट्स आपण 100 रुपयाला विकतोय.
कापूर पण आता नर्सरीत जाऊया आणखीन प्लांट्स पाहूयात. गांडूळ खत अर्थवर्म ह्याच्यात आहेत ना गांडूळ टाकले गेलेले आहेत आणि त्याच्यावरून आहे ना एक शेणाचा पापोदर साडवलेला आहे आणि पालापाचोळ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये ना एक खत तयार होतं म्हणजे आपण म्हणतो ना गांडळाचे विष्ट म्हणून एक खत तयार होतं. ते खत आणि माती तयार झाल्यानंतर अलग केले जातात आणि खत पूर्ण आम्ही पूर्ण प्लांट्सला सप्लाय करतो पूर्ण प्लांट्समध्ये टाकतो आणि बाकीचे आपले पॅकेट्स बनवले जातात खतचे ते पॅकेट सेल्स केले जातात. बासरी बांबू ह्या बांबूपासून ना फ्लूट तयार केले जाते बासरी तयार केली जाते. आणि आणखीन एक आपल्याकडे बांबू आहे ते वेगळे दिसतात शो बांबू आहे. अच्छा एकदम घट्ट वाला डिझाईन वाला एकदम घट्ट आहे ते मिंट ना मिंट मेंटोस थंड मेंटोस जिंदगी खाल्ल्यावर आहे ना एकदम थंड खायचं. हा ही आहे शेंदूर तुळस एक नंबर. इथे घेऊन जायला घरी आहे ना आता काय काय घेऊन जायचं हा विचार करायला लागतोय. मला तुळशीचे जे प्रकार आहेत ते जरा इंटरेस्टिंग वाटले आणि आता बघूया विचार करूया काहीतरी घेऊन जाऊया. कारण जाता जाता म्हटलं शेवटचं जे खूप महत्त्वाचं आहे ऑल स्पायसेस तीन चार प्रकारचा स्मेल एकाच. हां म्हणजे जे आपले मसाल्यासाठी हां मसाल्यासाठी वापरलं जातं बऱ्याच जणांना हे माहिती असेल. कोकणामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी आहेत सगळ्यांकडेच असतं आणि मला वाटतं परसवण्यात हे झाड खूप गरजेचं आहे कारण शॉर्टकटमध्ये आपलं काम होऊ शकतं. ऑल स्पायसेस बोलतात काय ऑल स्पायसेस. हे आता आपण पाहत आहोत शेवटचं प्लांट पाहत आहोत वेलची प्लांट इलायची प्लांट. ह्याला ना एक सुंदर वेलची येते व्हाईट कलरचे फ्लॉवर्स येतात त्याच्यानंतर जमिनीत एकदम खालच्या साईडला वेलची येते इथे एवढीशी असते तर पूर्ण प्लांट्स काढावं लागतं आणि ती वेलची महाग असते म्हणून वेलची महाग का असते त्या प्लांट्स. अच्छा हे प्रॉपर जे आपण वेलची वापरतो ते ह्याच्यापासून ह्याच्या मुळात असतं पूर्ण. अच्छा पूर्ण ती जमिनीतून काढावं लागते वेलची म्हणून वेलची महाग असते. ओके चला आता रिटर्न नाश्ता करायचं आणि निघायचं आहे इथून. चेकआउटचा टाईम झाला आहे दुसरे गेस्ट पण आलेत तर म्हटलं पटकन संपूया. इथे ना ऑप्शन खूप आहेत थोडं आज गडबड होती तर आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं पण जेवढे पण महत्त्वाचे प्लांट्स आहेत ते आपण पाहिले. जर तुम्ही येत आहे तर नक्की ही टूर घ्या. सोबतच आता आपण जातो आहे परत आपण चेकआउट करतो आहे सो आपल्या कॉटेजमध्ये जातो आहे सामान घेणार आहोत. तर आपला आजचा जो स्टे होता तो दिशांतमध्ये होता सो पटकन एकदा दाखवतो तुम्हाला. चावी लावली पाहिजे सो पटकन दाखवतो. इकडचं आहे ना नमस्ते नेटिव्हचं मेन आहे की ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर ते डेव्हलप करतात आणि डेव्हलप पण प्रत्येक प्रॉपर्टी डेव्हलप करण्यामागे प्रत्येक थॉट प्रोसेस असते. जसं तुम्ही इथे बघताय ज्या भिंती आहेत त्या आपल्या टिपिकल विटांचंच आहे बांधकाम आणि विटा चुना आणि कलर जे आपण करतो ना नॉर्मल प्लॅस्टर नाही आहे जास्त कुठे वापरलेलं. सोबतच ह्या ज्या बॉटल्स आहेत त्या त्यांनी कशा यूज केल्यात बघा. हे बघा ह्या अशा यूज केल्यात बॉटल्स ज्या बिअरच्या बॉटल असतात त्या विंडोज टिपिकल आपल्या ज्या विंडोज असतात कोकणातल्या गावच्या घराच्या त्याच ठेवल्यात त्यांनी लाकडी. त्याच्यानंतर हे कपाट आहे म्हणजे जरी त्यांना तो नेचरचा फील द्यायचा असेल तरी ॲम्युनिटीज त्यांनी प्रॉपर ठेवल्यात जेणेकरून लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे. कधीकधी काय असतं की आपल्याला ॲम्युनिटीज खूप गरजेचे असतात. सो हा बघा हा एक ओव्हरव्ह्यू दाखवतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं आहे जसं मी त्या बॉटल्सचं सांगितलं. सो लाकूड आहे ते कसं बांधलं आहे बघा आणि त्याला कसं डिझाईन केलं सिम्पलच आहे हे तुम्ही घरी पण करू शकता पण ते यूज कसं केलं आहे ते बघू शकता तुम्ही. हे बघा इथे बांधलं आहे ते आणि त्यांनी असं यूज केलं आहे. एसी आहे प्रॉपर सगळ्या कॉटेजेसमध्ये आहे तसं काही इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर मग वॉशरूमचं जे मेन होतं त्याच्या अगोदर मला आता सायकल दिसली तर सायकल बघा. सो ही सायकल आहे त्यांनी ती वापरली आहे कशी बघा मंगळमधून सायकल त्यांनी विकत घेतली आणि त्याला हे दोन ब्लब्स लावलेत सो जे आहेत ते. त्याच्यानंतर हा रूफ आहे रूफटॉप तो त्यांनी ट्रान्सपरंट शीट लावलेत ट्रान्सपरंट नाही बोलता येणार पण ज्याच्यानी उजेड डायरेक्ट येईल ना अशा शीट्स लावल्यात. त्याच्यानंतर दोन वॉशरूम्स आहेत दोन्हीकडे तुम्ही दोन्ही यूज करू शकता ॲक्च्युली. आणि मेन म्हणजे त्यांनी काय केलं आहे वॉशरूमला असा आरसा लावला सो दोन्हीला डोर्स सो त्याचा पण एक उपयोग झाला एक फील पण आला चांगला आणि तुम्हाला एक आरसा म्हणून पण वापरत येतो.
सेम आतल्या साईडला पण आहे. आता हे जर तुम्ही नीट बघाल तर वॉशरूम क्लीन आहे, वर पण जे रूफटॉप आहे ते पण सेम ट्रान्सपरंटवालं ठेवलं आहे. त्याच्यानंतर मग बॅक साईड जी दाखवायची आहे ती बघा, आतल्या साईडून पण आरसा आहे. सो असं काहीतरी आहे. आणि वॉश बेसिंग आहे त्याला पण एक टिपिकल, त्याला पण एक थोडंसं फील बघा, हे बघा आरसा. कमीत कमी जागेमध्ये जर तुम्हाला ही प्रॉपर्टी डेव्हलप करायची आहे तर तुम्हाला अशा कॉन्सेप्ट आहेत छोट्या छोट्या, त्या कॉन्सेप्टनुसार ते लोक तुम्हाला हेल्प करतात आणि सगळंच सपोर्ट ते देतात. मग तो टेक्निकल सपोर्ट असू दे, इवन झाल्यानंतर ज्या गोष्टी आहेत जर तुम्हाला बुकिंग्स वगैरे हव्या असतील तर त्यासाठी पण ते हेल्प करतात. सो कमीत कमी कॉस्टमध्ये ते जास्तीत जास्त आउटपुट जर तुम्हाला हवा असेल तर यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि बाल्कनी, बाल्कनी पण प्रत्येक कॉटेजला एक बाल्कनी दिलेली आहे त्यांनी. बाल्कनी बनवताना पण खूप विचार केला आहे, जसं ही आहे प्रायव्हेट बाल्कनी तुम्ही बोलू शकता, कारण इथून आजूबाजूला त्यांनी कॉटेजेस ठेवले नाही आहेत. इथे मस्त तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता. त्याच्यानंतर मग सकाळी सकाळी ना हा व्ह्यू जो आहे ना तो खूप भारी आहे इथला. आपण आता आलो आहोत ना एक निवांत कॉटेज जवळ आलो, निवांत आणि विश्रांत दोन्ही समोरासमोर ऑपोजिटला रूम्स आहेत आणि दोन्ही सुंदर रूम्स आहेत. गॅलरीचा व्ह्यू आहे, आतून एक कपाटसाठी आपण दिलं तर एक मोठे विंडो आहे, विंडोतून पूर्ण हा डोंगरचा पूर्ण व्ह्यू दिसतो आहे त्याच्यामधून आणि सुंदर एक रूम आहे ती. तर आपण निवांत एकदा बघून घेऊया, नावाप्रमाणेच हे निवांत आहे. सो कपल फ्रेंडली आहे, म्हणजे कपलसाठी खास डिझाईन केलेलं आहे. छोटी फॅमिली असेल तर ती पण इथे अलोकेट केली जाते. कौलं बघा इकडची, ट्रान्सपरंट काच आहे त्यासमोर, बेडच्या समोर ॲक्च्युली. हे बघा व्ह्यू बघा, बेडच्या समोर विंडो ओपन होते पूर्ण आणि डायरेक्ट ॲक्सेस नेचर. सो हा असा व्ह्यू आहे. सेम कॉन्सेप्ट आहे, जी आपण जिथे स्टे केलेलं तशीच कॉन्सेप्ट आहे, थोडीशी थीम वेगळी आहे याला. वॉशरूम, वॉशरूमसाठी पण आरसा. त्याच्यानंतर मग जे आपलं नॉर्मल ज्या अम्युनिटीज आहेत त्या सर्व इथे आहेत. त्यानंतर बाल्कनी. सो जसं मी म्हटलं की प्रायव्हेट बाल्कनी आहे, सो प्रत्येकाला एक प्रायव्हेट बाल्कनी दिलेली आहे. आणि प्रायव्हेट म्हणजे समोर जरी कॉटेज असलं तरी त्यांचा तुम्हाला काही त्रास होणार नाही, कारण ही प्रायव्हेट आहे. या साईडला त्यांनी बाल्कनी दिली, समोर जे कॉटेज आहे ते त्या साईडला आहे. सो हा बघा इथून पण व्ह्यू बघा बाल्कनीचा. ही अशी साईड आहे, चिकूची मस्त झाड आहेत. तेजपत्ता बघा कुठे आहे, निवांच्या समोरच तेजपत्ता. म्हणजे अशी झाडं कुठे कुठे आपल्याला डायरेक्ट बघायला मिळतात. आपल्याला झाडांची माहिती खरंच कमी आहे असं वाटतं आता, कारण बाजूला एवढी चांगली चांगली झाडं आहेत पण माहीत नाही की हे झाड नक्की कसलं. तर निवांत आणि विशांत असे दोन कॉटेजेस आहेत इथे. इथून वर जायला रस्ता आहे आणि ही एक सुंदर ट्रेल आहे. त्या ट्रेलवरनं आता आपण पुन्हा चाललो आहे टुवर्ड्स आपलं जे सर्व सुरुवात जिथून केलेली आपण तिथे चाललो आहे, कारण आता ब्रेकफास्ट करायचं आणि इथून निघायचं आहे. ऑलरेडी खूप लेट झालं आहे. तर बेसिक रूम पण आपण एकदा बघून घेऊया. सो ही आहे बेसिक रूम, जी जसं आपले टिपिकल पहिल्याच्या टाईमचे ज्या रूम्स होता तसेच आहेत. काही तो पण ऑप्शन इथे अवेलेबल आहे. रूम बघून घ्या एकदा. क्लीन वॉशरूम, बेसिक अम्युनिटीज ज्या आहेत त्या इथे सर्व अवेलेबल आहे. व्ह्यू तसा बघायला गेलं तर हा बघा हा आहे, मस्त असा हा व्ह्यू आहे कौलारू. आणि हा पूल व्ह्यू पण आहे इथून, जे इथून तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूल पण दिसेल. सो अजून एक ऑप्शन इथे आहे, हा ही थोडी मोठी रूम आहे. सो ही जी कॅटेगरी आहे ह्याला बंगला असं बोललं जातं, कारण बेसिकली हा बंगलाच आहे. ते दोन तीन रूम्स आहेत इथे. वॉशरूम बघून घेऊया एकदा. वॉशरूम ऐसपैस वॉशरूम आहे, बेसिक अम्युनिटीजच आहे पण तुमची काही गैरसोय होणार नाही. आणि हे बघा एवढी स्पेस आहे टोटल. सो मोठा ग्रुप आला तर नक्कीच तुम्ही ह्या एक दोन रूम ज्या काय त्या बुक करू शकता. बेसिक आहेत. व्ह्यू बघूया इथून काय आहे तो. हा बघा, सो हा व्ह्यू आहे. सो बेसिकली बेसिक रूम्स ज्या आहेत, मग तुम्हाला जर त्या ज्या आपण बाकीच्या कॅटेगरीमधल्या रूम पाहिल्या, तुमचं काही बजेटचा इश्यू असेल तर तुम्हाला हा पण ऑप्शन इथे अवेलेबल आहे.
सो नाश्त्यामध्ये आता आहे मिसळ आहे आणि भुर्जी आहे, दोनच आयटम आहेत ना, मिसळ आणि भुर्जी एक्स्ट्रा. अच्छा वेगळं वेगळं आहे का? अच्छा वेगळं वेगळं आहे ग्रुपनुसार. तर दुसरीकडे अजून काय आयटम मिळतं? आमलेट आहे, आमलेट आहे, पोहे. म्हणजे आपल्याला पहिले सांगावं लागतं का काय पाहिजे ते? ओके, सो जनरली तीन आयटम असतील ना, पोहे भुर्जी आणि मिसळ. ओके तीन आयटम असतात. तर चला आपण आता मिसळच घेऊया. तू काय भुर्जी घेतो? तर आता आपला ब्रेकफास्ट झाला आहे आणि ज्याच्यासाठी आलेलो तर खास निखिल आणि अविनाश होता. त्यांना त्यांच्या गावी काही कॉन्सेप्ट राबवायचे आहेत, मला पण राबवायचे आहेत, पण मेनली सध्या पाईपलाईनमध्ये न्यूजचा प्रोजेक्ट आहे. सो ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आपलं गावसुद्धा खूप निसर्गरम्य संपन्न वातावरण आहे ॲक्च्युली सगळी गावाला. तर इकडे ॲक्च्युली येण्याचं रिझन हेच होतं, मला पण पुढे पाठीमागे आहे ना, असं एखादं फार्म हाऊस किंवा अशी एखादी गोष्ट गावामध्ये करायची आहे. तर माझंसुद्धा असंच विचार आहे. आमच्या इथे समुद्रसुद्धा जवळ आहे, सो पर्यटकांना किंवा आजकाल माहिती आहे का, आपण शहरातून वगैरे येतो किंवा शहरातून आल्यावर आपल्याला एक शांतता हवी असते किंवा निसर्ग हवा असतो, पण अशा गोष्टी थोडा अभ्यास करायचा होता. आणि काय होतं, आपली पडीक जमीन असते, आपण विचार करतो पडीक जमीन अशीच आहे काय, त्या तिना काय तिचा उपयोगच नाही, पण त्या गोष्टीचा कसा उपयोग करून घ्यावा आणि कसा करायला हवा आहे, सो त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि हा जी हा इकडचा परिसर आहे तो बघण्यासाठी आलेलो. सो मस्त वाटली ही प्रॉपर्टी वगैरे, पण ही कशी प्रकारे डेव्हलपमेंट केली आहे, सो नमस्ते नॅटिव या कंपनीने, सो खूप भारी वाटलं आणि मी सुद्धा अभ्यास करतो या गोष्टीचा. अच्छा, तर असं म्हणतात की जमीन राखायची असते विकायची नसते, सो येणाऱ्या टाईममध्ये जमिनीचं महत्त्व तुम्हाला खरंच समजणार आहे. तर मग जर तुमच्याकडे अशा पडीक जमिनी असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तिथून उत्पादन आलं पाहिजे आणि शेती करायला तुम्हाला जमत नसेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. अशी जी झाडं आहेत, ही आजूबाजूला जी झाडं बघतात ती तुमच्या प्रॉपर्टीमध्ये असतील किंवा तुम्ही आता लावायला सुरू करा आणि त्यासोबत एक छोटंसं फार्म हाऊस असेल किंवा असे छोट्या छोट्या स्टेज आहेत त्या करा. कृषी पर्यटनासाठी महाराष्ट्र सरकारच्या खूप साऱ्या पॉलिसीज आहेत, सो त्या पॉलिसीजबद्दल पण तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नमस्ते नेटिव्हजला कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता इकडचा. सो तुम्हाला काही कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे लागतील किंवा बुकिंग ह्या प्रॉपर्टीच्या बुकिंग करायची असतील तरी त्या नमस्ते नेटिव्हजकडे होतात, सो ती प्रॉपर्टी पण नमस्ते नेटिव्हकडनं हँडल केली जाते. तर चला आता त्यांच्या डिटेल्स मी दिलेले आहेत, आता आपण इथून निघूया. सो पार्किंग लॉट आहे, आता डे पिकनिकवाले सगळे आलेत, सो डे पिकनिकची अरेंजमेंट अशी काहीतरी केली जाते इथे. आणि जाता जाता आपले फ्रेंड्स झालेले त्यांना पण आता टाय टाय आहे. बाय गर, चल चलो बाय बाय, टेक केअर, चलो बाय. त्याचा मूड नाही वाटतं घरी नाही यायचं, घरी जायचा मूड नाही आहे. तर चला थँक्यू, तू खूप टाइम दिलास आम्हाला, आता आम्ही निघतो इकडून. तर एक्सपिरियन्स खूप छान होता, आलात तर नक्की यायला भेटा आणि बाकी तर सर्विस मस्तच आहे, त्यामुळे जास्त काही बोलत नाही इथं निघतो. बरोबर, चला थँक्यू.